माझी स्वतःची संपत्ती, ही संपत्ती नाही, राहतं घर ईडीनं ताब्यात घेतलं आहे, राहतं घर, टू रूम किचन, मराठी माणूस आहे आणि गावची वडुलोपारची जमीन 40 गुंठे ही ईडीच्या ताब्यात आहे. आम्ही त्यांना सांगतो आहे हे आमच्या अधिकृत कष्टाच्या पैशातून घेतलेली ही जागा आणि जमीन आहे, ही आम्हाला मुक्त करून द्या. पण नाही, आमच्यावर दबाव आहे, तुम्ही पक्ष सोडलात तर तुमची सगळी जी काय घर वगैरे जप्त केलं आहे ते आम्ही मोकळं करू. पण आम्ही हे करायला नकार दिला, ठीक आहे. पण अजितदादा पवार असतील, प्रफुल्ल पटेल हे भारतीय जनता पक्षात बरोबर जातात, 8व्या दिवशी त्यांची 200-250 कोटीची प्रॉपर्टी जी दाऊदशी संबंधित आहे, दाऊद इब्राहिमशी व्यवहार आहे, यासाठी जप्त केलेली त्यांची प्रॉपर्टी ईडीनं ही 8व्या दिवशी मोकळी केली प्रफुल्ल पटेलांची. त्याच्याविषयी आम्हाला असूया नाही. एकतर तुम्ही खोटे खटले दाखल केलेत किंवा तुम्ही त्यांना आता वॉशिंग मशीनमध्ये टाकून त्यांच्या प्रॉपर्ट्या तुम्ही मोकळ्या केल्यात. असे महाराष्ट्रात आणि देशामध्ये अनेकांच्या प्रॉपर्ट्या जे भारतीय जनता पक्षाबरोबर गेले, मग बेनामी असतील, भ्रष्टाचाराच्या पैशातून, मनी लॉन्ड्रिंगच्या पैशातून घेतलेल्या प्रॉपर्ट्या असतील, या सगळ्यांना आपण ताबडतोब मुक्त केला आहे. हा आपला भ्रष्टाचाराचा झिरो टॉलरन्स. मी यासाठी सांगतो आहे, मी दादांचं अभिनंदन करतो आहे, ते फार त्याच्यामुळे अस्वस्थ होते, तणावाखाली होते, 1000 कोटीची प्रॉपर्टी या लोकांनी जप्त केल्यावर त्यांना पक्ष सोडावा लागला, आपल्या वडिलासमान काकांच्या पाठीत खंजीर खुपसावा लागला. पण आज त्यांच्या चेहऱ्यावरती आम्हाला विधानसभेत हास्य दिसेल, स्मितहास्य दिसेल त्यांच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर, त्याबद्दल आम्हालाही आनंद आहे. पण या देशभरामध्ये अशा प्रकारच्या केलेल्या कारवायातून जी संपत्ती जप्त केलेली ईडीने, तीसुद्धा संपत्ती काळजीपूर्वक अभ्यास करून मोकळी करावी असं माझं ईडीला आहे. त्यासाठी त्यांना भाजपमध्ये प्रवेश करायला भाग पाडू नका. प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न आहे ना, प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न आहे. एकनाथ शिंदे यांनी पक्ष का सोडला? याच भीतीपोटी सोडला ना. अजित पवारांनी का सोडला? यासाठी सोडला. प्रफुल्ल पटेल यांनी का सोडला? यासाठी सोडला. म्हणजे हा जो विजय आहे भाजपला मिळालेला, किंवा हे जे राजकारण आणि कारस्थान आहे ते सोपं नाही आहे. तुम्ही उपमुख्यपदाची शपथ घेतल्यावर 4थ्या दिवशी तुमची 1000 कोटीची संपत्ती, जप्त केलेली संपत्ती ही अशा प्रकारे मोकळी केली जाते. 8 दिवस थांबा, एवढी घाई काय आहे, थांबा जरा, लोकांना विसरू द्या. पण निर्लज्जपणाचा हा सगळा कारभार हा सुरू आहे. नाही, माझ्यावरती यापूर्वी अनेकदा मला या सूचना आलेल्या आहेत. मला तुरुंगात पाठवण्याआधीच माझ्यावर दबाव होता की तुम्ही पक्ष सोडा, शिवसेना सोडा, उद्धव ठाकरेंना सोडा. तुमची माझी संपत्ती त्याच्या आधी जप्त केली होती कारण नसता. संपत्ती कुठे? राहतं घर आहे मुंबईतलं. अ मध्यमवर्गीय मराठी माणसाचं राहतं घर किती मोठं असणार? 1000 स्क्वेअर फूट, 500 स्क्वेअर फूट, तेही ईडीनं जप्त केलं. ईडीनं आमचं राहतं घर जप्त केलं. त्या घरात मी राहतो, ते राहतं घर, वडिलोपार्जित जमीन जप्त केली. किती? 40 गुंठे. 40 गुंठे बरं का? 1000 कोटी नाही, 5-25-50 लाख तेव्हाची किंमत. पण आम्हाला त्रास द्यायला ही आमचं घर, आमची गावची जमीन, अलिबागची जप्त केली आणि असं दाखवलं की मनी लॉन्ड्रिंगच्या पैशातून. अरे कसलं मनी लॉन्ड्रिंग? सेशन कोर्टानं उडवून लावलं यांच्या मनी लॉन्ड्रिंगच्या केसेस सगळ्या आमच्या विरुद्धच्या, तरी आमच्या घर, आमचं घर सोडायला हे तयार नाहीत. पण अजित पवारांची 1000 कोटीची प्रॉपर्टी 4 दिवसात सोडवली. प्रफुल्ल पटेल यांची 300 कोटी-250 कोटीची प्रॉपर्टी ज्याचा दाऊदशी लिंक लावलं होतं ईडीनं, ती 8 दिवसात सुटली. आता नवाब भाईंची सोडवली जाईल. भाजपमध्ये जा आणि आपल्यावरची कारवाई थांबवा, आपली संपत्ती जी आहे ताब्यात घ्या, अशी एक नवी ऑफर भाजपने दिलेली आहे. पण आम्हालाही ऑफर मान्य नाही. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर फडणवीसांनी काल मुलाखती दिल्या, त्यांनी म्हटलं की राज ठाकरे यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सोबत घेऊ.
बघा, राज ठाकरे यांना खेळवलं जात आहे. राज ठाकरे भाजपच्या हातातलं खेळणं झालं हे आता स्पष्ट दिसत आहे. काल देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झालंय की राज ठाकरे हे भारतीय जनता पक्ष सांगतील त्या पद्धतीनं भूमिका घेत आहेत आणि त्याच्याविषयी मला आता मत व्यक्त करायचं नाही. लोकसभेत, विधानसभेत, आता महानगरपालिकेत देवेंद्र फडणवीस ठरवत आहेत त्यांनी काय करायचं हे. एका बाजूला महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठी बोलायचं नाही, गुजराती मारवाडीमध्येच बोला असा भाजपचा आग्रह आहे. हा दबाव आहे आमच्या लोकांवर, मराठी लोकांवर. आणि त्या भाजपचं नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंनी काय भूमिका घ्यावी, राज ठाकरेंनी कोणाबरोबर जावं हे पत्ते पिसत बसले असतील तर त्या संदर्भातली भूमिका आहे ही राज ठाकरे यांनी जाहीर केली पाहिजे. आम्ही काय बोलणार? आम्ही महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि महाराष्ट्राच्या रक्षणासाठी आम्ही आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालची शिवसेना ही शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू हे आम्ही वचन देतो. बघा, लोकसभा विधानसभेच्या निवडणुका हा एक वेगळा विषय असतो आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका असतात तिथे कार्यकर्त्यांचा रेटा फार प्रचंड प्रमाणात असतो. विधानसभेत आपण पाहिलं असेल, लोकसभेला फार सुरळीत झालं जागा वाटप, विधानसभेला अडचणी आल्या आणि स्थानिक स्वराज्य संस्था मग महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका याच्यामध्ये कार्यकर्त्यांना निवडणुकीला उभं राहून आपली ताकद अजमावायची असते. त्याच्याकडे तुम्ही मग महायुती, महाविकास आघाडी ही आघाडी त्या म्हणून बघू नका, आम्ही योग्य वेळी निर्णय घेऊ. नाही, आम्ही बघा, आमचं लक्ष आहे मार्कडवाडीनं या देशाला एक नवीन आदर्श निर्माण करून दिलेला आहे. मार्कडवाडीचे आमदार उत्तम जानकर यांचं मी अभिनंदन करतो. त्यांनी सांगितलं मी राजीनामा देतो, जिंकून आले ते मी राजीनामा देतो, पण माझ्या मतदारसंघामध्ये माळशिरसमध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. नाना पटोले यांनी तीच भूमिका घेतलेली आहे की मी राजीनामा देतो आमदारकीचा, माझ्या मतदारसंघामध्ये तुम्ही पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. विक्रोळीचे आमदार म्हणजे माझे भाऊ आहे सुनील राऊत, हे चांगल्या मताने निवडून आलेत, पण त्यांना असा विश्वास होता की ते किमान यापेक्षा जास्त मताने निवडून येतील, पण निवडणुकीत घोटाळा झाला आहे, EVM घोटाळा झालेला आहे. त्यांनीसुद्धा मागणी केलेली आहे की मी राजीनामा देतो विक्रोळी मतदारसंघातून आणि माझ्या मतदारसंघातसुद्धा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. अख्ख्या राज्यभरातून जरी मागणी होत असेल विरोधी पक्षाकडून तर निवडणूक आयोग डोळ्यावर झापडे घालून बसला की कानात बोळे घालून बसलेला आहे. जनतेचा, निवडून आलेल्या लोकांचा निकालावर विश्वास राहिलेला नाही आहे. निवडणुका परत घ्या, राजीनामा देतो सांगतायत. बोला सर, एक प्रश्न असा आहे की सर्वोच्च न्यायालयाने काल म्हटलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टाळणं हे चुकीचे, आम्ही सगळ्यांची कारण तपासू आणि आम्ही त्या निवडणूक आयोग आपलं सर्वोच्च न्यायालयावरती फार विश्वास ठेवू नका. 3.5-4 वर्ष झाली की स्थानिक स्वराज्य निवडणुका झालेल्या नाही आहेत. आम्ही वारंवार निवडणूक सुप्रीम कोर्टामध्ये ह्याच्यावरती आवाज उठवलेला आहे. हां, एक महाशय ते निवृत्त होऊन गेले, आता परत त्याच्यावर चर्चा सुरू केल्या. अहो 3.5-4 वर्ष या राज्यामध्ये आमच्या 14 महानगरपालिका, जिल्हा परिषदांमध्ये लोकांचं राज्य नाही आहे. तुम्ही काय आम्हाला न्याय देताय? काय चर्चा कसल्या करताय? निकाल द्या. हां, लेक्चर कसले देताय? लेक्चर द्यायचं असेल तर दिल्ली विद्यापीठात आणि जीएनयूमध्ये जाऊन प्राध्यापकांची नोकरी करा. बोलिये, अरे क्लीन चीट तो मिळणी ही आहे ना, प्रफुल्ल भाई पटेल को मिली, अजितदादा पवार को मिली, अब नवाब मलिक को मिलेंगी. बात ऐसी है कि 1,000 करोड़ की बेनामी संपत्ति उनकी जब्त हो गई. आंकड़ा सुन लीजिए, 1,000 करोड़. प्रफुल्ल भाई पटेल उनकी लगभग 300 करोड़ की प्रॉपर्टी ईडी ने जब्त की थी. प्रफुल्ल भाई के ऊपर आरोप क्या था कि उनका दाऊद इब्राहिम से लिंक है और वो मनी लॉन्ड्रिंग हुआ है दोनों में, इकबाल मिर्ची और उसी को प्रॉपर्टी खरीदी. हम बोलते थे गलत है, यह आरोप गलत है.
अजित पवार जी की प्रॉपर्टी भी जब्त की, मनी लॉन्ड्रिंग दिखाया 1000 करोड़। दोनों सदमे में गए, प्रेशर में आए, उनका चेहरा उस वक्त देखने लायक था, लेकिन बीजेपी में चले गए। प्रफुल्ल भाई पटेल की प्रॉपर्टी मुक्त हो गई, मनी लॉन्ड्रिंग का धब्बा निकाल दिया, वॉशिंग मशीन में डाल दिया, 300 करोड़ की प्रॉपर्टी फ्री कर दी। अजीत दादा पवार कल शपथ ली बीजेपी के साथ मोदी जी के उपस्थिति में, जिस मोदी जी ने अजीत दादा पवार के ऊपर 70,000 करोड़ घोटाले का आरोप किया था, सिंचन घोटाला, और उसी पैसे से ये प्रॉपर्टी लिया, ऐसा आरोप था उनके ऊपर। अब 2 या 3 दिन में ईडी इनकम टैक्स ने उनकी प्रॉपर्टी क्लियर कर दी। बीजेपी में आइए, हमसे हाथ मिलाइए और जो काला धन है सफेद करिए। वहाँ पार्लियामेंट में 50,000 रुपये का एक बंडल मिल गया तो हंगामा होता है, या 1,000, 2,000 करोड़ का ब्लैक मनी से जो बनाई हुई प्रॉपर्टी आपने क्लियर कर दी। मेरा भी जिस घर में मैं रहता हूँ वो घर भी ईडी के कब्जे में है, मुंबई में छोटा सा घर है, मैं रहता हूँ वो मकान। कोई मनी लॉन्ड्रिंग का केस नहीं है, सेशन कोर्ट ने क्लियर कहा है। मैं बोल रहा हूँ, मैं और मेरे बच्चे उस घर में रहते हो, वो घर क्लियर कर दीजिए। मुझे बोलते हैं बीजेपी में आइए, ये खेल चल रहा है। हमने कहा आप लीजिए ये घर, मैं पार्टी नहीं छोड़ूंगा। हाँ, ये खेल चल रहा है इस देश में। ईडी सीबीआई इनकम टैक्स क्या कर रही है? अजीत पवार को 1,000 करोड़ में क्लीन चिट, प्रफुल्ल पटेल जी को क्लीन चिट, नवाब भाई मलिक को क्लीन चिट, क्योंकि उसने पार्टी बदली, हमने पार्टी नहीं बदली। डर है, सरकार डरती है किसानों से, और जो किसान आंदोलन में फूट डालेगा इस बार वो देश का दुश्मन है, समझ लीजिए। सरकार कोशिश कर रही है कुछ यूनियंस को पकड़कर किसान आंदोलन में फूट डालने की कोशिश चल रही है, लेकिन जो ये पाप करेगा उसको भुगतना पड़ेगा, वो देश का दुश्मन माना जाएगा। सर, कल पार्लियामेंट में एक मामला उठा था, वो पैसे मिले इसको लेकर था, तो इसकी ओर आप कैसे देखते हैं? अरे 50,000 रुपया ये लॉस्ट एंड फाउंड का मामला है, लॉस्ट एंड फाउंड। मेरे भी 10 बार कुछ चीज़ें मैं भूल गया हूँ, वहाँ 1-2 बार मेरा बटवा भी वहाँ मैं भूल गया था, थोड़े बहुत उसमें पैसे थे, मुझे दूसरे दिन मिल गया। उसके ऊपर इतनी डिबेट करने की जरूरत नहीं, 50,000 का मामला है सिर्फ भाई, एक छोटा सा बंडल वहाँ मिला है, किसका है पता नहीं, लॉस्ट एंड फाउंड। फिर भी उसको जिस प्रकार से राजनीति की गई, गौतम अडानी के बारे में चर्चा नहीं होती पार्लियामेंट में। हमारे चेयरमैन साहब जब हम खड़े रहते हैं तो हमारा आवाज़ बंद कर देते, माइक बंद कर देते हैं। गौतम अडानी पर चर्चा नहीं होगी, भ्रष्टाचार के ऊपर चर्चा नहीं होगी, हाँ देशद्रोही के ऊपर चर्चा नहीं होगी, लेकिन 50,000 रुपये का एक बंडल वहाँ मिल गया जो लॉस्ट एंड फाउंड का मामला है, संशयास्पद है, उसके ऊपर इतना बड़ा 1 घंटे तक हंगामा चलता है ये बीजेपी की तरफ से, ये नौटंकी है सब। चलिए थैंक यू। हम ममता जी की ये राय हमें मालूम है, हम सब चाहते हैं कि ममता जी इंडिया ब्लॉक की प्रमुख घटक रहे, हमारे साथ रहे, चाहे ममता जी हो, चाहे अरविंद केजरीवाल जी हो, हाँ शिवसेना हो, हम सब लोग एक साथ हैं। कुछ थोड़े बहुत अगर मतभेद है, हम खुद कलकत्ता में जाकर ममता दीदी से बात करने वाले हैं। महाराष्ट्र में यही हुआ है, महाराष्ट्र में वोटर लिस्ट में छेड़छाड़ हुई है, बाद में ईवीएम में छेड़छाड़ हुई, उसके बाद ये जीत हुई ना। दिल्ली में भी वो महाराष्ट्र पैटर्न लगाना चाहते हैं, और केजरीवाल जी से मैं आज या कल मिलने वाला हूँ, मैं दिल्ली में हूँ, और महाराष्ट्र में क्या खेला हुआ है उस बारे में पूरी जानकारी मैं उनको देने वाला हूँ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।